हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आता माहेरची दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली आहे. आता आज दुसरा दिवस उजेडलेला आहे. तर आता मनसेचे पप्पा पण आता जस्ट झोपेतनं उठले आणि मनस्वी तर एवढी सकाळी सकाळी उठली, पण मम्मीसोबत देवपूजेला पण गेली. मम्मी देवांना रोज तेल घालायला जाते, ते बघा आली. कुठे गेली होती का सकाळी सकाळी? मंदिरात गेली होती. छान पूजा केली का मंदिरात? सगळ्यांना गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी उठली ती, म्हणजे इथं नाशिकला आम्ही सात साडेसातला उठतो आणि इथं तर मनस्वी 6:15 उठून आंघोळ करून रेडी झाली, कारण की इथं सकाळचं वातावरण खूप फ्रेश असतं. बघायला गेलं तर मस्त वाटतं सकाळी सकाळी बाहेर निघाल्यानंतर. आता मनस्वीच्या पप्पांची पण आता ते आत्ताच जस्ट उठले, त्यांना पण निघायचं आहे, तर आता त्यांची तयारी करून देते. तर अजून भाऊ इकडं झोपलेलाच आहे, तो अगोदर उठतो, बाकीच्यांना उठून देतो, मग परत जाऊन झोपतो, असं चाललं आहे त्याचं. आता मनस्वीच्या पप्पांचा टिफिन मनस मम्मी बनवून देते त्यांना परत जायला परत. तर इकडे तिने बटाटे उकळून ठेवलेले आहे कुकरमध्ये, बटाटा चटणी पोळी देते त्यांना सोबत, म्हणजे गेल्यानंतर त्यांना जेवणाचं काही टेन्शन नाही राहणार म्हणून. तर आता मग इकडं मस्त पाठीमागे मनस्वी येऊन उभी राहिली. तिला खरंच सकाळी सकाळी इकडं आल्यानंतर खूप छान वाटतं, कारण की मम्मी सोबत सकाळी सकाळी देवपूजेला. तेव्हा मी घरी होती ना, तेव्हा मला किती आनंद वाटत. हा, ती सारखी म्हणायची माझ्या डोक्यात, इतका आनंद होतोय का मला सोनगावला जायचंय, कारण की प्रत्येकाला आजोळी जाण्याची इच्छा असतेच. तर आम्ही आलेलो आहे फायनली. तर आता काय 2-3 दिवस आहे, म्हणजे जास्त दिवस तर काही थांबत नाही, 2-3 दिवस आहे. मनसेचे पप्पा जाऊन आल्यानंतर लगेच आम्ही रिटर्न नाशिकला जाणार आहे. तर ते जाणार होते म्हणून यायला भेटलं, कारण की कसं आहे मग नाशिकला मी एकटीच राहिले असते. मी गावाला जाणार आहे. एक दिवस मनसेचा वाढतोय का? 5-4 दिवस झाले. 5 दिवस आता किती दिवस वाढवायचे अजून? हा का, 10 दिवस वाढवायचे. राहण्याचे पण काही एवढे दिवस थांबत नाही येणार आहे. मनस्वीचे पप्पा तिकडं आले की लगेच निघणार आहे. मला पण जायचं होतं अशीला, पण सध्या नाही जाणार. मी नंतर जाणार आहे, तेव्हा प्लॅन होईल आता नेक्स्ट टाईमचा यांचा, तर तेव्हा नक्की जाणार आहे. तिथले पण मला लॉक शूट करायचे आहे. खूप दिवस झाले मी पण गेले नाही सासरी. तर आता म्हटलं आता ठीक आहे, आता नंतर नक्की जाईन मी. तर आता मम्मीची घरातली देवपूजा सुरू झाली आहे इथं. बरे वाटतं की इथं सकाळी सकाळी झोपेत ना उठल्या भावाला म्हणते की चहा ठेव मामा माझ्यासाठी, मला बेटी लागतो म्हणे. मामा बोलतो अगोदर सगळं आवरून घ्या मग चहा. काय करतोय का मामा? माकडासारखं बघू नको म्हणते, छान छान माणसासारखं बघ. काय बोलते मामाला? का ग मामाला काल आल्यापासून नुसती बोलते बडबड बडबड बडबड. खेळत पण नाही. खेळत पण नाही ना तो? मी एवढा चिट्ट्या आलाच तुला. चिडते मामावर नको. फुले एन्जॉय झालंय आता कालचा. चला आजची नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता जस्ट मनसेचे पप्पा आंघोळीला गेले तर म्हटलं त्यांच्या नाश्त्यासाठी पोहे आणि त्यांच्यासाठी इकडं बटाटा चटणी करून ठेवलेली आहे. बघू शकता बटाटा चटणी रेडी करून ठेवलेली आहे. तर म्हटलं आता त्यांच्या नाश्त्यासाठी पोहे. मनस्वीला पण भूक लागली, कारण की रोज तर ती लेट उठते, पण आज ती लवकर उठल्यामुळं तिला भूक पण लवकर लागली. तर म्हटलं चला आता लवकर लवकर पोहे करून घ्यावे. पोह्यांसाठी कढई ठेवलेली आहे. ते नाश्ता करून गेले म्हणजे टेन्शन नाही. आणि कसं ते अचानक जाणार आहे, तर म्हटलं स्वयंपाक पण बनवून दिलेलं बरं, परत काही ना त्रास बनवणार नाही. तर म्हटलं अगोदरच बनवून देऊ. तर फ्रेंड्स आता इकडं तयार झालेले आहे, बघू शकता मस्त कांदा पोहे रेडी झालेले आहे. मला त्याचे पप्पा आता गरमागरम नाश्ता करून देते, हे बघू शकता छान पोहे तयार झाले. म्हटलं कसं आहे नवऱ्याची काळजी आपणच करायला लागते, नवऱ्याचा आपली काही काळजी करत नाही. आपल्याला माहेर येतं की नवरा काळजी करत नाही, नवरा माहेर जातं मी काळजी करते. चला मस्त पोहे तयार झाले. हा गरमागरम पोहे
चला माझ्या मम्मीला माझ्या हातची स्पेशली पोहे खूप आवडतात का ग मम्मी मम्मी म्हणजे तिच्या हातचे खात तिच्या हातचे खात पण तिला माझ्या हातची पोहे स्पेशली आवडतात तर चला आता पोहे गरम गरम तयार आहे तुमच्यासाठी पण या पोहे खायला लिंबू मस्त तिला सांगितलं की पाय धुणे तर ती गेली पाय धुयला चिखलाने माखले होते सगळे पाय तिचे खालून चला फ्रेंड्स आम्ही आता पोह्यांचा नाश्ता करतोय गोकुळ भाऊचा अजून आंघोळ पण झाली नाही ब्रश केला का रे ब्रश पण बेड पोहे खाते तो बेड पोहे हा भेळ खाऊ शकते शेव नाही तर ऑप्शन ला भेटलं की लक्षात आलं तिला खाओ फिर पोहे चला आता याच्यामध्ये भेळ टाकते लिंबू टाकला का बेटा तुझ्या पोह्यांमध्ये नाही लिंबू नाही लिंबू नको गावाकडली भेळ रात्री मटकी भेळ खाली खूप छान मस्त लागली त्याला करा नाश्ता आता उशीर होईल तुम्हाला परत तर फायनली फ्रेंड्स मनोजच्या पप्पांची पॅकिंग करून ठेवलेली आहे याच्यामध्ये बटाटा चटणी चपाती आणि इथं मस्त फ्रीजरमध्ये रात्रभर बॉटल ठेवलं होतं त्यांना थंड थंड पाण्याची सोय सगळी करून झालेली आहे पप्पा चालले बेटा पप्पा काय करताय बघू गाडीला ऑइलिंग करताय सकाळचा वेळ असतो पसारा पण नाही आवडला कारण की सकाळपासून धावपळ धावपळ काय काय करता हो ग अरे देव व्यवस्थित आता कारण की लांबचा प्रवास आहे परत व्यवस्थित करून घेऊन गेलो पप्पा चालले तुला कसं वाटतंय छान नाही वाटत तुझी मजा आली तर म्हणू पप्पांचं साहित्य दे ते पप्पांचं एक एक साहित्य इथं सगळं साहित्य ठेवलेलं बघ पिशवी घे पिशवी ना टिफिन दे बाय बाय टिफिन दे पोळ्या त्यांच्या हे घ्या काकू गुड मॉर्निंग काकूंची झाली झोप जाते पप्पांसोबत अजून एक बॅग राहिली बेटा हा ते बघ ती बॅग राहिली त्याच्यात आधी सगळे कागद आहे जाळण्याचे कागद वगैरे सगळे अरे बापरे माझ्या का मोबाईल तुमचा हे घ्या मोबाईल द्या चार्जिंग चार्जर नव्हतंच आणलं चार्जिंग नव्हतं आणलं होऊन जाईल ती काय मनु कसे बघते मनु कसे बघते तिला काही घेणार नाहीये पप्पा चालले तिला काही घेणार नाही पण मनु सुजी तर मजा येणार त्याच्यामुळे तिला काहीच वाटत नाही असं तिला वाटतंय चला जाऊ दे पप्पा गेले ना पप्पा येणार आहे परत जत्रेसाठी हिला ठेवत नाही निमित्त झालं कारण की ती एकटी राह तिकडे तिथे एकटी राहण्यापेक्षा मग आहे त्याच्याच निमित्त मी पण मग आता गावाला जाऊन येईल कारण की बरं होणार नाही
दिवाळीला पण नव्हते राहिले मी खूप म्हणजे दीड वर्ष झालं मुक्कामी नाही राहिलेले एकच दिवस असं वन डे लगेच तिकडे रिटर्न झाले नाशिकला त्यामुळे मग आता त्याच्यानंतर दिवाळी नंतर ते आता आलेली आहे जत्रा पण इथली ते निमित्त पण साधून मागच्या जत्रेला राहिलो होतो बरोबर आपण मागच्या जत्रेच्या वेळेस जेव्हा आणि बरोबर एक वर्ष दिवाळीला दिवाळीला नव्हते राहिले म्हणजे एक वर्ष झालं राहिलेलंच नाही म्हणून मनस्वीची एक्साइटमेंट वाढलेली यावेळेस का आता राहायला भेटतं यावेळेस आणि एक एक दिवस वाढवते एक दिवस वाढवते ते म्हणते का मागे किती चार दिवस होती हा आता पाच दिवस पाच उद्या दिवस झाला का सहा म्हणून सहा 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 दिवस राहायचे सहा दिवस बापरे खूप खाणार रे मामाला एक एक पदार्थ सांगा ज्यूस आहे का काल वॉटर मिळत होतो ना आज कोणतं ज्यूस आहे बीटचा ज्यूस आज बीट ज्यूस बीट ज्यूस हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आला सकाळचा सकाळचा मेंबर काय मग झोप झाली का रे तुझी झाली झाली अजून झोप आहे त्याच्याने मग आंघोळ नाही केली मग झाली झोप आंघोळ नाही केली ब्रश नाही केलं काही काय चला फ्रेंड्स आजचा लॉग इथंच संपवते आता मला सूची पप्पा निघताय बाय फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिला होता धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय ओके पी देते ती मोबाईल ठेवला का ओ मोबाईल ठेवला पप्पांचंच मन होणार नाही पप्पांचंच मन होणार नाही सोड्या चला निघा आता वेळ होते श्री स्वामी समर्थ कर ना रडू येत येतील तुम्ही चालले तर मोबाईल ठेवले ना पैसे वगैरे म्हणजे एकच दिवस राहू शकते म्हणून पेट्रोल वगैरे Papa! Bye! Bye!